पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन आज सकाळी संपन्न झालं. या उद्घाटनाच्या खुर्च्याही अजून उचलल्या नाहीत, सतरंजाच्या घड्याही केल्या नाहीत, तर हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि चौथ्यांदा म्हणजे 2017 पासून ते 2024 काळामध्ये चौथ्यांदा या बोगी फॅक्टरीचं उद्घाटन केलं अशा प्रकारचा त्यांनी गंभीर आरोप केला. आणि त्याही पुढे जाऊन या कारखान्याच्या संदर्भामध्ये अनेक गौप्यस्फोट केले, त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह. लातूरचा बोगी कारखाना जी रेल्वे बोगी जिथं तयार होणार आहेत त्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज अहमदाबादमधून ऑनलाईन पद्धतीनं केलं. आणि काल संभाजी भैया पाटील निलंगेकर जे लातूरचे माजी पालकमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांनी आपल्या लाईव्हमध्ये असं घोषित केलेलं होतं की 35,000 कोटी रुपयाच्या खर्चाचा हा प्रकल्प लातूरामध्ये किमान 10,000 तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देईल आणि लातूरच्या अर्थकारणाला त्यामुळे एक मोठी गती प्राप्त होईल. परंतु आज एका कार्यक्रमामध्ये बोलताना, एका तालुका आपल्या मतदारसंघातल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख मात्र या प्रकल्पाच्या एकूण कामकाजावर अक्षरशः तुटून पडले. ते म्हणाले की जमीन आमची आहे, कारखाना आमचा आहे, परंतु मोदी सरकारनं हा कारखाना रशियाच्या एका कंपनीला विकून टाकलेला आहे आणि रशियाचे लोक, रशियाची कंपनी या कारखान्यामध्ये बोगी तयार करणार आहे. त्यामुळे लातूरच्या अर्थकारणावर याचा कसलाही चांगला परिणाम होणार नाही आणि लातूरच्या लोकांना नोकऱ्या वगैरे मिळणार नाहीत. रशियाची जी कंपनी आहे, ही रशियाची कंपनी आपले कामगार, आपले तज्ज्ञ लोक या कंपनीमध्ये भरती करतील आणि लातूरला त्याचा कसलाच पद्धतीचा फायदा होणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केवळ एक इव्हेंट केलेला आहे आणि लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, बाकी यामध्ये वेगळं असं या प्रकल्पामध्ये काही नाही. हे सांगत असताना धीरज देशमुख यांनी पुढे एक गंभीर आरोप केलेला आहे की रशियाच्या एका कंपनीला भारतामधल्या ज्या बोगी बनवण्याचं टेंडर दिलंय, हे टेंडर 40 कोटी रुपये जास्तीचं टेंडर दिलंय. म्हणजे देशातली जी कंपनी आहे आपल्या, त्या देशातली चिन्मय कोच फॅक्टरी ही एक रेल्वे जी आपली वंदे भारतची आहे 18 डब्याची, 16 डब्याची, 18 डब्याची, ही 109 कोटीला बनवायला तयार आहे. 109 कोटीला बनवायला तयार आहे. त्यांनी आता या अगोदरच्या बनवलेल्या पण आहेत, परंतु यांना 109 कोटीला भारतातल्या कंपनीला अशा पद्धतीचे रेल्वे कोच बनवण्याचं टेंडर न देता ते एका रशियाच्या कंपनीला दिलं आणि तेही 140 कोटी रुपयाला. म्हणजे प्रत्येक एका रेल्वे मागे 40 कोटी रुपये अधिक देण्यात आले आणि साधारणपणे 3,000 रेल्वे बोगींचा करार या रशियाच्या कंपनी बरोबर केला. किती गंभीर आरोप आहेत, या आरोपात किती सत्य आहे, एक आमदार आहेत, एक जबाबदार आमदार आहेत आणि जाहीरपणानं असा आरोप करतात म्हणजे त्यांच्याकडे तशा पद्धतीचे सक्षम असे पुरावे असले पाहिजेत. त्याशिवाय धीरज देशमुख बोलणार नाहीत याची मला पण पूर्णपणानं खात्री आहे. आणि रेल्वे कोच फॅक्टरी ही केवळ एक इव्हेंट आहे, याचा लातूरला कसलाही फायदा होणार नाही. जमीन आपली गेली, आपल्या भागामध्ये हा कारखाना उभं राहिला, तो आपल्या पैशाने, देशाच्या पैशाने उभं राहिला, हे जरी खरं असलं तर त्यामध्ये काम करणारे कामगार हे परदेशाचे असतील आणि हे रेल्वेची बोगी तयार करून जो नफा मिळणार आहे हा संपूर्णपणे परदेशाला जाणार आहे, त्याचा भारताला किंवा मराठवाड्याला किंवा लातूरला त्याचा कसलाही फायदा होणार नाही, अशा प्रकारचा, अशा आशयाचा आरोप धीरज देशमुखांनी केला. याला उत्तर देताना लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं की बरं झालं तुम्ही आता बॅटिंगला सुरुवात केलेली आहे, सुरुवात तुम्ही केली असली तरी शेवट आता मी करणार आहे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, अशा अर्थाचं भाषण त्यांनीही केलं आणि लोक उद्याच्या निवडणुकीमध्ये याचा फैसला करतील असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं. परंतु संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणामध्ये हा
कारखाना रशियाच्या कंपनीला विकलेला नाही किंवा रशियन कंपनीचा या कारखान्याशी कसला संबंध नाही, हा पूर्णपणे भारताचा आहे आणि भारत सरकारने हे हा पूर्णपणे कारखाना उभा केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं हे यश आहे अशा प्रकारचा दावा केलेला आहे. त्यामुळे नेमकं काय आहे की हा कारखाना खरंच रशियाच्या कंपनीला विकला आहे का तो भारताच्याच मालकीचा आहे. संभाजी भैयाने म्हटल्याप्रमाणे की आपल्या भागातल्या 10,000 तरुणांना या कारखान्यामध्ये खरंच रोजगार मिळणार आहे का, या कारखान्यातून उत्पादित होणारा जो पैसा आहे तो पैसा किंवा जे अर्थकारण आहे या कारखान्याच्या मुळे निर्माण होणारं ते अर्थकारण लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या मराठवाड्याच्या फायद्याचं आहे का धीर देशमुख म्हटल्याप्रमाणे परदेशाला भारताचा हा संपूर्ण पैसा असा 40 कोटी एक्स्ट्राचा पैसा हा परदेशी कंपनीला जाणार आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न आज या कारखान्याच्या उद्घाटनाच्या नंतर निर्माण झालेला आहे. आता दोन्ही नेत्यांवर ही जबाबदारी येते, धीर देशमुखांवर ही जबाबदारी येते की हा कारखाना खरंच जर रशियन कंपनीला विकला असेल तर धीर देशमुखाने तशी कागदपत्रे एक स्वतंत्र प्रेस घेऊन ती लोकांच्या समोर जाहीर केली पाहिजे आणि तसं केलं नसेल तर संभाजी पाटलांची ही जबाबदारी येते की हा कारखाना अजिबात कुठल्याही रशियन कंपनीला विकलेला नाही, तो पूर्णपणे देशी मालकीचा आहे, स्वदेशी आहे. या कारखान्यामध्ये आपलेच लोक काम करणार आहेत, आपल्याच लोकांना त्याचा फायदा होणार आहे हे बी संभाजी पाटील यांनी सांगितलं पाहिजे कारण ही जबाबदारी त्यांच्यावर येते. एखादा कारखाना विकला, एखादी संस्था विकली असा आरोप भारतीय जनता पार्टीवर केला की लोकांना तो खरं वाटतं. त्याचं कारण असं असतं की मोदी सरकार आल्यापासून म्हणजे 2014 काळापासून ते आतापर्यंत अनेक कंपन्या मोदीजींनी विकून टाकलेल्या आहेत. अक्षरशः मोठमोठे कंपन्या विकल्या, मोठमोठे कारखाने विकली, जहाजं विकली, रेल्वे स्टेशन विकली, विमानतळ विकली, अनेक प्रकार अनेक ठिकाणी हे विक्रीचा भारतीय जनता पार्टीला मोठा नाद आणि छंद ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर ही जबाबदारी येते कारण या कारखान्याच्या उभारणीमध्ये संभाजी पाटलांचा मोठा हात आहे, त्यांचे मोठे प्रयत्न आहेत की मोहना त्यांच्या प्रयत्नामुळेच अशा प्रकारचा एक कारखाना लातूरला उभा राहिला आहे. म्हणून संभाजी पाटलांची आता जबाबदारी वाढलेली आहे की धीर देशमुखांनी जो आरोप केला आहे हा आरोप राजकीय न घेता किंवा केवळ त्यांना स्टेजवरून त्यांना उत्तरं न देता किंवा निवडणुकीत बघू म्हण असं की राजकीय भाष्य न करता डॉक्युमेंटली कागदावर आपण हे आता सिद्ध केलं पाहिजे, जिल्ह्याच्या पुढे मराठवाड्याच्या पुढे हे सिद्ध केलं पाहिजे की हा कारखाना अजिबात विकला गेलेला नाही, हा कारखाना लातूरच्या सुपुत्रांच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेला हा कारखाना लातूरच्याच तरुणांना किंवा मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देणारा ठरेल. तिथे रशियन कंपनीचा कसल्याही पद्धतीचा संबंध त्याच्यामध्ये नाही. संभाजीबाई बोलताना एक गोष्ट म्हणाले की देशमुख कंपनीचा एकही सदस्य या कारखान्यामध्ये नसल्यामुळे धीरज देशमुख यांच्या पोटात गोळा उठला असावा असं विधान संभाजीभाई अशाच विधान संभाजीभाई यांनी केलं. हे थोडंसं हेही लोकांना खरं वाटतं कारण देशमुखांनी गेल्या अनेक वर्षाच्या त्यांच्या राजकीय इतिहासामध्ये स्वतंत्रपणे सरकारी मालकीचा एखादा कारखाना या भागामध्ये नक्कीच उभा केला नाही. हां, त्यांनी साखर कारखाने उभा केले पण ते स्वतःचे उभा केले, स्वतःच्या नियंत्रणाखाली काम करणारे साखर कारखाने उभा केले. त्यांनी बँका उभा केल्या पण स्वतःच्या उभा केल्या, स्वतःच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या बँका उभा केल्या. त्यांनी शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण केलं पण ते स्वतःच्या नियंत्रणाखाली चालणारं जाळं निर्माण केलं. परंतु सरकारच्या पैशानं, सरकारच्या मालकीचं आणि लोकांच्या मालकीचं एक मोठं युनिट देशमुख कंपनीनं त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये कधीही आणलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना या कारखान्याच्या संदर्भात असं दुःख होणं स्वाभाविक आहे असं लोकांनाही वाटतं. आणि संभाजी पाटलांचा हा आरोप लोकांनाही पटतो, दोन्हीही आरोप लोकांना पटतायत. धीरज देशमुखांनी केलेला आरोप एक संशयाचं वातावरण या प्रकल्पाकडं बघताना निर्माण करतो, तर संभाजीभैयाने त्याचा जो प्रतिवाद केला तोही लोकांना पटतो. त्यामुळं आता खरं काय आहे हे लोकांच्या समोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या भागामध्ये, मराठवाड्याच्या भागामध्ये राहणारे आम्ही लोक, लातूरच्या परिसरामध्ये राहणारे आम्ही सगळे लोक आनंदी आहोत की आमच्या भागामध्ये एखादा मोठा प्रकल्प सुरू झाला. याचा फायदा आमच्या भागातल्या लोकांना होईल, आमच्या तरुणांना होईल, आमच्या नागरिकांना होईल आणि जिल्ह्याच्या अर्थकारणाला, मराठवाड्याच्या अर्थकारणाला या माध्यमातून एक वेगळी दिशा आणि गती मिळेल
अशा प्रकारची भावना आमची आहे. परंतु या दोघांच्या आरोप प्रत्यारोपानंतर मात्र नेमकं काय होणार आहे की हा कारखाना कोणाचा आहे की रशियाचे लोक येतील इथं काम करतील इथला पैसा सगळा घेऊन जातील लातूरच्या हातामध्ये मराठवाड्याच्या हातामध्ये काही येणार नाही अशा प्रकारचा एक संशय या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आणि या संशयाचा खुलासा कुठेतरी कागदावर डॉक्युमेंटरी लोकांच्या समोर आला पाहिजे आणि तो दोन्ही नेत्यांनी करावा. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.